इक्विवेलेंट कैपेसिटीज, स्पेरिकल कैपेसिटर च्या इक्विवेलेंट कैपेसिटीचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. तर याच्यामध्ये इन साइड स्पियरची रेडियस सपोज काय आहे, स्मॉल आर आहे. त्याच्यानंतर एक मिडल स्पियर आहे त्याची रेडियस सपोज 2 आर आहे, आणि सगळ्यात बाहेरचा जो स्पियर आहे त्याची रेडियस सपोज किती आहे, 4 आर आहे. आता तर व्हॉट इज द इक्विवेलेंट कॅपॅसिटी बिटवीन पॉइंट ए अँड बी असं म्हटलेलं आहे. तर पॉइंट पॉइंट ए जो आहे तो काय आहे, सगळ्यात आतला जो स्पियर आहे त्याला कनेक्टेड आहे, आणि पॉइंट बी जो आहे तो सगळ्यात आउटसाइडचा स्पियर आहे. सपोज हा स्पियर नंबर 1 आहे, हा स्पियर नंबर 2 आहे, आणि हा स्पियर नंबर 3 आहे. तर इथे एकूण किती कॅपॅसिटर, स्पेरिकल कॅपॅसिटर किती तयार होणार आहे, तर एकूण 2 कॅपॅसिटर तयार होणार आहेत. तर स्पियर नंबर 1 आणि स्पियर नंबर 2 च्या मध्ये C12 हा एक कॅपॅसिटर तयार होणार, आणि स्पियर नंबर 2 आणि स्पियर नंबर 3 च्या मध्ये C23 हा एक कॅपॅसिटर तयार होणार आहे. ठीक आहे. आता हे दोन कॅपॅसिटर कसे कनेक्टेड आहेत बघा, ए आणि बीच्या मध्ये, हे फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, ए आणि बी हे दोन पॉइंट अगोदर मार्क करूया. आता ए कुणाला जोडलेला आहे, स्पियर नंबर 1 ला जोडलेला आहे. बी जे आहे ते कुणाला जोडलेला आहे, स्पियर नंबर 3 ला जोडलेला आहे. ठीक आहे. आणि पॉइंट स्पियर 2 जो आहे तो मध्ये आहे, ए आणि बीच्या मध्ये, 1 आणि 3 च्या मध्ये, हा 2 इथं येतो. आता C12 कॅपॅसिटर 1 आणि 2 च्या मध्ये येणार, पॉइंट नंबर 1 आणि पॉइंट नंबर 2 च्या मध्ये C12 कॅपॅसिटर येणार, आणि C23 हा कॅपॅसिटर 2 आणि 3 च्या मध्ये येणार आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की हे दोन स्पेरिकल कॅपॅसिटर दॅट इज C12 आणि C23 हे एकमेकाला सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत, हे आपल्याला इथं लक्षात येतं. दीज आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे. आता अगोदर C12 काढूया, आणि त्याच्यानंतर C23 काढूया, आणि मग सिरीज कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरूया इक्विवेलेंट कॅपॅसिटीचा. ठीक आहे. C12 हे अगोदर कॅल्क्युलेट करूया. आता C12 कॅल्क्युलेट करत असताना, आता स्पेरिकल कॅपॅसिटीच्या कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट. स्पेरिकल कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू RR/R-R असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर कॅपिटल आर म्हणजे मोठ्या स्पियरचे रेडियस, स्मॉल आर म्हणजे छोट्या स्पियरचे रेडियस. ठीक आहे. तर सुरुवातीला C12 कॅल्क्युलेट करूया. C12 ला 1 आणि 2 च्या रेडियस किती आहे बघा, आर आणि 2 आर असे आहेत. ओके. सो 4 पाय इप्सिलॉन नॉट आर, ओके, आर इंटू 2 आर म्हणजे काय होणार आहे, 2 आर स्क्वेअर होणार, आणि 2 आर मायनस आर म्हणजे जस्ट आर राहणार आहे. म्हणजे C12 येणार आहे 2 × 4 म्हणजे 8 पाय इप्सिलॉन नॉट, 1 आर कॅन्सल होईल, आणि 8 पाय इप्सिलॉन नॉट आर हे C12 होणार आहे. ओके. C12 झालं. आता C23 काढूया, म्हणजे 2 आणि 3 मधली कॅपॅसिटी. तर C23 इज इक्वल टू 4 पाय इप्सिलॉन नॉट ऍज इट इज येणार आहे इंटू, ओके, मोठ्या स्पियरची रेडियस किती होणार इथं, आता मग 4 आर होणार ना, मोठ्या स्पियरची रेडियस 4 आर, आणि त्याच्या पेक्षा छोट्या स्पियरची रेडियस म्हणजे 2, 3 म्हणल्यावर, ओके, 2 ची म्हणजे किती होणार, 2 आर. सो 4 आर आणि 2 आर या दोन रेडियस येणार आहेत. तर मल्टिप्लिकेशन किती होणार, आर इंटू आर म्हणजे 4 आर × 2 आर म्हणजे काय होणार आहे, 8 आर² / यांचं सबट्रॅक्शन 4 आर - 2 आर, दॅट इज काय येणार आहे, 2 आर येणार आहे. म्हणजे C23 ची फायनल व्हॅल्यू येणार आहे, 2 ने 8 ला डिवाइड केलं, दॅट इज 4 × 4, दॅट इज 16 पाय इप्सिलॉन नॉट × आर, हे येणार आहे कॅपॅसिटी बिटवीन 2 अँड 3. लक्षात आलं. आता C12 पण मिळाला, C23 मिळाला. ओके. मग इक्विवेलंट कॅपॅसिटी सिरीज कॉम्बिनेशन जे काय असते, 1/CS इज इक्वल टू 1/C1 + 1/C2 असा फॉर्म्युला असतो. इट इज 1/CS इज इक्वल टू 1/C12 + 1/C23 होणार आहे. ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला आपण असा पण लिहू शकतो, C12 इज इक्वल टू C12 × C23 / C12 + C23. म्हणजे दोनच कॅपॅसिटर असेल तर मोस्टली हा काय करायचा, शॉर्टकट फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये असले तर C1 × C2 / C1 + C2, म्हणजे मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन करायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा, मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती होणार, 8 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर
इंटू 16 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर डिवाइडेड बाय हे झालं मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय एडिशन 16 प्लस 8 म्हणजे काय होणार आहे 24 पाय इप्सिलॉन नॉट आर होणार आहे. आता इथं पाय इप्सिलॉन नॉट आर पाय इप्सिलॉन नॉट आर कॅन्सल होईल ओके आणि त्याच्यामुळं त्याचबरोबर 8 3s are 24 आणि त्याच्यामुळं इक्विवेलंट कॅपॅसिटी ऑफ द गिवन स्पेरिकल कॅपॅसिटर्स विल बी लाईक दिस ओके. म्हणजे हे सॉल्व केल्यानंतर ओके 16/3 पाय इप्सिलॉन नॉट आर हे काय येणार आहे इक्विवेलंट कॅपॅसिटीचं फायनल आन्सर येणार आहे ओके. तर या पद्धतीने नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक स्पियर्स असतील आणि इक्विवेलंट कॅपॅसिटी जर काढायला सांगितली तर तुम्हाला या पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. म्हणजे कुठल्याही दोन स्पियरच्या मध्ये काय होणार आहे स्पेरिकल कॅपॅसिटर तयार होणार आहे. म्हणजे 1, 2, 3 असे तीन कॉन्सेंट्रिक स्पियर असले तर C12 एक कॅपॅसिटर तयार होणार आहे आणि C23 हा दुसरा कॅपॅसिटर तयार होणार आहे आणि हे दोन सिरीजमध्ये असणार आहे. असे चार समजा सिरीज चार कॉन्सेंट्रिक स्पियर असले तर C12 त्याच्यानंतर C23 आणि C34 असे कॅपॅसिटर सिरीजमध्ये येणार आहेत ओके. लक्ष देत आहे. तर याच्याच रिलेटेड आणखी एक असंच सिमिलर क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन कसा आहे बघा. तर याच्यामध्ये इन साइड स्पियरची रेडियस आहे स्मॉल आर आणि त्याच्या भोवती काय केलेलं आहे के डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट चं मटेरियल भरलेलं आहे ओके अँड इट हॅज अ रेडियस ऑफ 2R. तर या स्पिरिकल कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असा क्वेश्चन आहे. की डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट चं 2R रेडियस चं मटेरियल इथं भरलेलं आहे. इन साइड स्पियरची रेडियस आहे दॅट इज R. तर लक्षात घ्या इथं काय होणार आहे हा स्पियर नंबर 1 आहे त्याच्यानंतर बाहेर स्पियर नंबर 2 आणि स्पियर नंबर 3 जो आहे तो इन्फिनिटीला आहे असं आपल्याला अज्युम करावं लागणार आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार. म्हणजे पुन्हा एकदा इथं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दोन कॅपॅसिटर येणार आहेत C12 एक येणार आहे आणि C23 एक येणार आहे ओके. C12 C23 C12 मध्ये रेडियस किती येणार आहेत R आणि 2R येणार आहेत आणि C23 मध्ये रेडियस येणार आहेत दॅट इज 2R आणि इन्फिनिटी ठीक आहे. या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. आता आणि हे दोन दोन कॅपॅसिटर कसे येणार आहेत सिरीज मध्ये येणार आहेत C12 आणि C23. सुरुवातीला वन्स अगेन C12 कॅल्क्युलेट करूया. फॉर्म्युला काय असतो 4πε0 ओके दोन रेडियसचं मल्टिप्लिकेशन ओके 4πε0. आता मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल जर असेल तर 4πε0 के होणार ओके. मटेरियल मध्ये नसतं तर काय केलं असतं 4πε0 फक्त लिहिलं असतं. सो 4πε0 के इंटू मल्टिप्लिकेशन ऑफ द टू रेडियस म्हणजे आर आणि 2R म्हणजे काय होणार आहे दॅट इज 2R² डिवायडेड बाय सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय काय असतं दोन रेडियस सबट्रॅक्शन असतं ना 2R - R म्हणजे किती होणार आहे R होणार आहे. म्हणजे C12 होणार आहे 2 × 4 दॅट इज 8πε0 के इंटू आर एक आर कॅन्सल झाला हा झाला C12. आता C23 म्हणजे काय होणार आहे दॅट इज 4πε0 इंटू के इंटू आता याच्यामध्ये काय होणार आहे जो इनफायनाईट स्पियर असणार आहे त्याची रेडियस किती असते इनफायनाईट रेडियसचा स्पियर म्हणजे इथं ऍक्च्युली असं कन्सिडर करावं लागेल आउटसाइड रेडियस इन्फिनिटी घेण्याऐवजी म्हणजे 2R रेडियसचा स्पियर स्पेरिकल कॅपॅसिटर फक्त आपल्याला इथं कन्सिडर करावं लागणार 2R रेडियसचा कारण इन्फिनिटी घेतलं तर आन्सर इन्फिनिटी येणार आहे. सो C23 म्हणजे काय होणार आहे दॅट इज जस्ट 2R रेडियसचा स्पेरिकल कंडक्टर आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे ते आता सिंगल स्पेरिकल कंडक्टर असेल तर त्याच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो 4πε0 इंटू त्याची रेडियस म्हणजे फक्त काय होणार आहे 2R होणार ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं दोन कॅपॅसिटर तयार होणार.
हा फॉर्म्युला तर तुम्हाला समजलेलाच असेल. हा फॉर्म्युला कसा आला बघा, पुन्हा एकदा सांगतो. एक स्पेरिकल कंडक्टर असेल, त्याची रेडियस कॅपिटल आर असेल, तर त्याचे कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, 4πε0 इंटू जस्ट आर. लक्षात येत आहे? म्हणजे अशा प्रकारे इथं दोन स्पिअरच्या दोन रेडियस झाले, दोन स्पिअरच्या दोन कॅपॅसिटी झाल्या. ठीक आहे, आता हे दोन स्पिअर कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन दोघांचं, दॅट इज सी 12 इंटू सी 23 डिवाइडेड बाय त्यांचा ऍडिशन, सी 12 प्लस सी 23. सो सी एस इज इक्वल टू सी 12 म्हणजे काय होणार बघा, 8πε0 के इंटू आर इंटू सी 23 म्हणजे काय होणार, 4πε0 इंटू 2R डिवाइडेड बाय त्यांचा ऍडिशन. ओके, ऍडिशन करत असताना काय करूया, डायरेक्ट डायरेक्ट ऍडिशन करूया. कॉमन टर्म काय येणार आहे बघा इथं, 4 C23 ची फायनल व्हॅल्यू किती होते बघा इथं, 2 इंटू 4 दॅट इज 8πε0 इंटू आर होते ना, म्हणजे 8πε0 इथं कॉमन काढू शकतो. 8πε0 कॉमन काढलं तर पहिल्या टर्म मधलं के राहणार आहे आणि दुसऱ्या टर्म मधलं 1 राहणार आहे. सो इक्विवेलेंट कॅपॅसिटी सी एस इज इक्वल टू, आता इथं 8πε0 कॅन्सल होईल हे सगळी टर्म, 8πε0 ओके इंटू आर हे कॅन्सल होईल. आणि मग काय राहणार आता याच्यामध्ये बघा, 8πε0 इंटू आर इंटू के अपॉन के प्लस 1. ओके, सो दिस इज द फायनल आन्सर, 8πε0 आर इन ब्रॅकेट के अपॉन के प्लस 1 हा फायनल आन्सर याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करतो, इन साइड स्पिअरची रेडियस स्मॉल आर असेल आणि त्याच्यावरती 2R रेडियसचा काय दिलेला आहे, कव्हर केलेला आहे के डायलेक्ट्रिक मटेरियलचा. ओके, आणि इथं कॅपॅसिटी काढायची आहे बिटवीन 1 अँड इन्फिनिटीच्या मधली, 1 आणि इन्फिनिटीच्या मधली, किंवा हा जो स्पेरिकल कॅपॅसिटर आहे त्याची कॅपॅसिटी काढायची आहे. तर इथं दोन कॅपॅसिटर घ्यायचे, सी 12 एक आणि सी 23 एक. सी 12 म्हणजे आर आणि 2R मधलं आणि सी 23 म्हणजे काय असणार आहे, 2R रेडियसच्या स्पियरची कॅपॅसिटी या पद्धतीने येणार आहे. ओके, सी 12 म्हणजे येणार आहे 8πε0 के इंटू आर, कारण तिथे डायलेक्ट्रिक मटेरियल भरलेला आहे, आणि सी 23 म्हणजे 2R रेडियसचा जो स्पियर असणार ना, जे सिंगल स्पिअरच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय असतो, 4πε0 इंटू आर, म्हणजे 4πε0 इंटू 2R येणार आहे, कारण त्याची रेडियस किती आहे, 2R बाहेरची रेडियस आहे, दॅट इज 8πε0 आर. आणि याचं काय केलेलं आहे, सिरीज कॉम्बिनेशन आपण सोल्युशन केलेलं आहे आणि फायनल आन्सर येणार आहे 8πε0 आर इन ब्रॅकेट के अपॉन के प्लस 1, दॅट इज द फायनल आन्सर. त्याच्यानंतर आपण बघूया कॅपॅसिटी बिटवीन पॅरलल प्लेट्स कॅपॅसिटी बिटवीन पॅरलल प्लेट्स विच आर कनेक्टेड अल्टरनेटली बिटवीन टू पॉइंट्स. ओके, म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला कॅपॅसिटी बिटवीन एन पॅरल प्लेट्स असं आपण म्हणू शकतो. सपोज तिथं काय आहेत, एन पॅरल प्लेट्स आहेत, तर त्याची इक्विवेलंट कॅपॅसिटी किती येणार आहे. ओके, हे आपण थोडंसं बघूया आता. तर त्याच्यासाठी सुरुवातीला काय करूया, तीन प्लेट्स घेऊया. परंतु तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे की दोन प्लेटच्या मध्ये, समजा दोन प्लेट पॅरल असतील, इफ देर आर टू प्लेट्स विच आर पॅरल टू इच अदर, या दोघांच्या मध्ये सेपरेशन किती असेल, डी असेल, आणि प्रत्येक प्लेटचा एरिया ए असेल, तर कॅपॅसिटी किती असते, दोनच प्लेट असतील तर, दॅट इज ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी, म्हणजे एअर कॅपॅसिटर असेल तर, म्हणजे दोन प्लेटच्या मध्ये व्हॅक्युम किंवा एअर असेल तर कॅपॅसिटी असते ए इप्सिलॉन नॉट बाय डी. सपोज आता तीन प्लेट्स आहेत आणि याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दे आर कनेक्टेड अल्टरनेटली बिटवीन टू पॉइंट्स. अल्टरनेटली म्हणजे फर्स्ट प्लेट ए ला कनेक्टेड असेल तर थर्ड प्लेट ए ला असणार आहे, फिफ्थ प्लेट ए ला असणार आहे, अँड सो ऑन.
म्हणजे या पद्धतीनं. ओके, सो फर्स्ट आणि थर्ड प्लेट ही ए ला कनेक्टेड आहे आणि सेकंड प्लेट जी आहे ती कुठं आहे, बी ला कनेक्टेड आहे. ओके, सेकंड प्लेट, दिस इज द सेकंड प्लेट. आता बघा इथं किती कॅपॅसिटर तयार होणार, सी वन टू हा एक कॅपॅसिटर तयार होईल प्लेट वन आणि प्लेट टू च्या मध्ये, आणि त्याचबरोबर टू आणि थ्री च्या मध्ये, प्लेट टू आणि प्लेट टू च्या प्लेट टू आणि थ्री च्या मध्ये सी टू थ्री हा एक कॅपॅसिटर तयार होणार आहे. ठीक आहे, आता हे दोन कॅपॅसिटर कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत कसं आयडेंटिफाय करणार, तर त्याच्यासाठी आपण दोन पॉईंट ए आणि बी मार्क करणार. ए आणि बी हे दोन पॉईंट मार्क करूया. ए या पॉइंटला काय आहे, वन आणि टू कनेक्टेड आहे, वन आणि थ्री कनेक्टेड आहे, सॉरी ए या पॉइंटला प्लेट नंबर वन आणि प्लेट नंबर थ्री कनेक्टेड आहे, आणि बी या पॉइंटला काय आहे, फक्त प्लेट नंबर टू कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता सी वन टू कॅपॅसिटर कुठे येणार आहे, पॉईंट नंबर वन आणि पॉईंट नंबर टू च्या मध्ये. सो पॉईंट नंबर वन आणि पॉईंट नंबर टू म्हणजे सी वन टू असा जोडला जाणार. त्याच्यानंतर सी टू थ्री हा दुसरा कॅपॅसिटर तयार होणार ना या दोन प्लेटच्या मध्ये, तर पॉईंट नंबर टू इथं आहे आणि पॉईंट नंबर थ्री इथं आहे, म्हणजे सी टू थ्री असा येणार आहे. म्हणजे हे दोन कॅपॅसिटर थोडक्यात कसे झाले, पॅरल मध्ये आले. ओके, आता प्रत्येक प्लेटचा एरिया ए असेल आणि कुठल्याही दोन प्लेट मधला डिस्टन्स किती असेल, डी असेल, तर काय होणार, इक्विवेलेंट कॅपॅसिटी ऑफ पॅरल कॉम्बिनेशन काय असतं, ते पॅरल मध्ये आहेत ना, सी वन टू प्लस काय असणार आहे, सी टू थ्री असणार आहे. म्हणजे ए इप्सिलॉन नॉट बाय डी प्लस ए इप्सिलॉन नॉट बाय डी, म्हणजे कॅपॅसिटी होणार आहे टू टाइम्स ए इप्सिलॉन नॉट बाय डी येणार आहे. म्हणजे तीन प्लेट, तीन पॅरल प्लेट असल्या आणि ते अल्टरनेटली कनेक्टेड असल्या तर कॅपॅसिटी किती तयार होते, टू टाइम्स ए इप्सिलॉन नॉट बाय डी. तसंच आता आणखी एक कॉम्बिनेशन फोर प्लेट्स घेऊया. सपोज देर आर फोर पॅरल प्लेट्स, प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, पुन्हा एकदा ए आहे आणि दोन प्लेट मधलं सेपरेशन डी आहे सपोज, आणि पुन्हा एकदा अल्टरनेटली प्लेट्स कुठे जोडलेले आहेत, ए दोन कॉमन पॉइंटला जोडलेले आहेत. म्हणजे प्लेट नंबर वन, सपोज एकूण प्लेट वन टू थ्री फोर आहेत, वन आणि थ्री या सपोज कुठं आहेत, ए ला कनेक्टेड आहेत. अल्टरनेट कनेक्शन म्हणजे वन थ्री फाईव्ह सेव्हन या पद्धतीनं ए ला कनेक्ट करणार आणि त्याच्या पुढचे अल्टरनेट जे टू फोर सिक्स एट वगैरे कुणाला जोडणार आहे, बी ला जोडणार आहे. तर याची इक्विवेलेंट कॅपॅसिटी आता किती येणार, ओके. आता बघा दोन प्लेटच्या मध्ये कॅपॅसिटर तयार होणार, आता इथे कॅपॅसिटी कॅपॅसिटर किती तयार होणार बघा, पॅरल प्लेट कॅपॅसिटर प्लेट नंबर वन आणि प्लेट नंबर टू च्या मध्ये सी वन टू एक तयार होणार, बरोबर. डायग्राम मध्ये बघा तुम्हाला लक्षात येते, प्लेट नंबर टू आणि थ्रीच्या मध्ये सी टू थ्री एक तयार होणार आणि थ्री आणि फोरच्या मध्ये सी थ्री फोर एक तयार होणार आहे. असे तीन कॅपॅसिटर इथे तयार होणार आहेत. आता तीन कॅपॅसिटर पुन्हा एकदा सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत ते पण शोधून काढावं लागेल. कसं शोधून काढणार, तर पॉइंट नंबर ए इथं मार्क करतो मी, पॉइंट नंबर बी इथं मार्क करतो. आता ए हा कुणाला कनेक्टेड आहे, प्लेट नंबर वन आणि प्लेट नंबर थ्री ला कनेक्टेड आहे. मग ए च्या ठिकाणीच वन आणि थ्री हे पॉइंट मी लिहिणार. ओके, त्याच्यानंतर बी या ठिकाणी काय आहे, टू आणि फोर कनेक्टेड आहे बी ला, बरोबर. बी ला कुठल्या प्लेट कनेक्टेड आहेत, टू आणि फोर, तर बी च्या ठिकाणी टू आणि फोर हे पॉइंट मी लिहिणार. आणि आता याच्यानंतर सी वन टू, वन आणि टू, वन आणि टू च्या मध्ये म्हणजे इथे येणार आहे. झाला सी वन टू तुमचा कॅपॅसिटर, सी टू थ्री कॅपॅसिटर आता टू आणि थ्री च्या मध्ये येणार ना, पॉईंट नंबर टू इकडे आहे आणि पॉईंट नंबर थ्री इकडे आहे, म्हणजे हे असं होणार आहे. दिस इज सी टू थ्री, थ्री फोर म्हणजे थ्री आणि फोरच्या मध्ये पॉईंट नंबर थ्री इथं आहे आणि पॉईंट नंबर फोर इथं आहे. ओके, म्हणजे तीन कॅपॅसिटर येणार आहेत, प्रत्येकाची कॅपॅसिटी ए एप्सिलॉन नॉट बाय डी आहे. म्हणजे ए एप्सिलॉन नॉट बाय डी प्लस ए एप्सिलॉन नॉट बाय डी प्लस ए एप्सिलॉन नॉट बाय डी, म्हणजे इक्विवेलेंट कॅपॅसिटी ऑफ दिस कॉम्बिनेशन होणार आहे, दॅट इज थ्री टाइम्स ए एप्सिलॉन नॉट बाय डी. म्हणजे याच्यावरून काय आपल्याला लक्षात येतं, की अशा प्रकारे एन पॅरल प्लेट्स असतील. ओके, देर आर एन प्लेट्स आणि त्या अल्टरनेटली ए आणि बीच्या मध्ये जोडलेल्या असतील, अल्टरनेटली कनेक्टेड बिटवीन ए अँड बी असेल.
तर इक्विवेलेंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा, सी पी सगळे कॅपॅसिटर पॅरल मध्ये येणार आहेत आणि इक्विवेलेंट इक्विवेलेंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला काय येणार बघा की थ्री प्लेट असेल तर टू टाइम्स होते एप्सिलॉन नॉट बाय डी, फोर प्लेट असेल तर थ्री टाइम्स एप्सिलॉन नॉट बाय डी. तर अशा एन प्लेट्स जर असतील, एन प्लेट्स, तर कॅपॅसिटी होणार आहे एन मायनस वन ए इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी. ओके, म्हणजे हा जनरल फॉर्म्युला झाला. म्हणजे एन पॅरल प्लेट्स असतील आणि अल्टरनेटली ए आणि बीच्या मध्ये कनेक्टेड असतील तर इक्विवेलेंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो एन मायनस वन ए इप्सिलॉन नॉट बाय डी. ओके, तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन होणार आहे. आता हे एन प्लेट्स अल्टरनेटली ए आणि बी ला कनेक्टेड असेल तर असं होणार आहे. याच्या व्यतिरिक्त देखील प्लेट्सचे असे काही कॉम्बिनेशन येऊ शकतात, ते कॉम्बिनेशन आपण बघूया जरा. सपोज अरेंजमेंट इज लाईक दिस, these are the two parallel plates which are connected to point A आणि मध्ये आणखी दोन प्लेट आहेत त्या बी ला कनेक्टेड आहेत. आता इथे अल्टरनेट अरेंजमेंट नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे प्लेट नंबर अल्टरनेट म्हणजे काय, वन नंतर थ्री, वन प्लेट ए ला पाहिजे त्याच्यानंतर थ्री प्लेट ए ला पाहिजे, पण तसं नाहीये. वन आणि फोर नंबरची प्लेट जी आहे ती ए ला कनेक्टेड आहे, टू आणि थ्री नंबरची प्लेट जी आहे ती बी ला कनेक्टेड आहे. तर याची इक्विवेलंट कॅपॅसिटी कशी होणार आहे? आता इथे कॅपॅसिटर किती तयार होणार आहे, तर वन आणि टूच्या मध्ये कॅपॅसिटर तयार होणार आणि थ्री आणि फोरच्या मध्ये कॅपॅसिटर तयार होणार आहे. टू आणि थ्रीच्या मध्ये कॅपॅसिटर तयार होणार नाही, कारण दोन प्लेट दोन डिफरंट पॉइंटला, म्हणजे दोन प्लेट मध्ये एक प्लेट ए ला जोडलेली असेल आणि दुसरी प्लेट बी ला जोडलेली असेल तरच कॅपॅसिटर तयार होतो. आता इथं प्लेट नंबर टू आणि प्लेट नंबर थ्री दोन्ही बी ला कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे टू आणि थ्रीच्या मध्ये कॅपॅसिटर तयार होणार नाही. म्हणजे इथं दोनच कॅपॅसिटर तयार होणार, सी वन टू आणि सी थ्री फोर, दोनच कॅपॅसिटर तयार होणार आहेत. ओके, आणि पुन्हा एकदा हे सॉल्व्ह करून बघितलं तर या पद्धतीने येणार आहे ए आणि बी हे दोन पॉइंट, ए म्हणजेच आहे वन आणि फोर आणि बी म्हणजे आहे टू अँड थ्री. म्हणजे पहिला कॅपॅसिटर येणार आहे सी वन टू ए आणि बीच्या मध्ये येणार आणि दुसरा येणार आहे सी थ्री फोर, थ्री फोर म्हणजे ए आणि बीच्या मध्येच येणार आहे. दोन पॅरल येतात, पहिल्याची एप्सिलॉन नॉट बाय डी, दुसऱ्याची एप्सिलॉन नॉट बाय डी. म्हणजे इथे इक्विवेलंट कॅपॅसिटी होणार आहे टू टाइम्स ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी, टू टाइम्स ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी. ओके, तर हे याचा आन्सर येणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट सपोज प्लेट्सची आणखी एक अरेंजमेंट बघूया आपण. वन मोर क्वेश्चन रिलेटेड टू इक्विवेलेंट कॅपॅसिटी बिटवीन द टू प्लेट्स. तर याच्यामध्ये सपोज अरेंजमेंट इज लाईक दिस, दिस इज द फर्स्ट प्लेट, दिस इज सेकंड प्लेट, दिस इज द थर्ड प्लेट, दिस इज द फोर्थ प्लेट. प्रत्येक प्लेटचा एरिया किती आहे, ए आहे आणि त्याच्यामधलं सेपरेशन डी आहे. ओके, तर प्लेट नंबर वन आणि थ्री असे एकमेकाला डायरेक्टली कनेक्टेड आहेत. ओके, दिस इज प्लेट नंबर वन अँड प्लेट नंबर थ्री. प्लेट नंबर टू जी आहे इट इज कनेक्टेड टू ए आणि प्लेट नंबर फोर जी आहे इट इज कनेक्टेड टू बी आहे. आणि क्वेश्चन मध्ये विचारलंय व्हॉट इज इक्विवेलंट कॅपॅसिटी बिटवीन ए अँड बी, ए आणि बी मधली इक्विवेलंट कॅपॅसिटी. आता बघा इथे किती कॅपॅसिटर तयार होणार आहे, सी वन टू एक तयार होणार आहे प्लेट वन आणि प्लेट टूच्या मध्ये, त्याच्यानंतर टू आणि थ्रीच्या मध्ये दुसरा कॅपॅसिटर तयार होणार आहे आणि प्लेट नंबर थ्री आणि प्लेट नंबर फोरच्या मध्ये सी थ्री फोर, असे एकूण तीन कॅपॅसिटर तयार होणार आहेत. आता हे तीन कॅपॅसिटर पुन्हा एकदा कसे जोडलेत हे बघावं लागेल तुम्हाला. तर कसे जोडलेत हे बघण्यासाठी काय करायचं, दोन पॉइंट मार्क करूया ए अँड बी. बघा आता पॉइंट ए जो आहे तो टू नंबरच्या प्लेटला कनेक्टेड आहे
आणि पॉइंट बी जो आहे तो फोर नंबरच्या प्लेटला कनेक्टेड आहे, आणि वन आणि थ्री प्लेट जी आहे ती ए ला पण कनेक्टेड नाहीये किंवा बी ला पण डायरेक्टली कनेक्टेड नाहीये, बरोबर आहे ना? परंतु वन आणि थ्री एकमेकाला जोडलेले आहेत. तर इथं काय करतो मी, दोघांच्या मध्ये इथं असा एक पॉइंट घेतो, दिस इज फॉर वन अँड थ्री, कारण वन आणि थ्री एकमेकाला डायरेक्टली कनेक्टेड आहे, हे दिसतंय ना, सी शेप मध्ये जोडलेलं आहे बघा. एकमेकाला डायरेक्टली कनेक्टेड म्हणजे वन आणि थ्रीचं पोटेन्शियल सेम असणार आहे, त्याच्यामुळे वन आणि थ्री आपल्याला एकाच ठिकाणी लिहावं लागणार. आता सी वन टू कॅपॅसिटर कुठे येणार, वन आणि टू पॉइंटच्या मध्ये येणार, म्हणजे इथे एक कॅपॅसिटर आला, ठीक आहे. सी टू थ्री, टू आणि थ्रीच्या मध्ये, टू टू आणि थ्रीच्या मध्ये म्हणजे इथंच येणार आहे, पॉइंट नंबर टू पॉइंट नंबर थ्री असं येणार आहे, बरोबर. आणि सी थ्री फोर, थ्री आणि फोरच्या मध्ये येणार, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, हे दोन कॅपॅसिटर पॅरल मध्ये येणार आणि तिसरा त्याला सिरीज मध्ये येणार आहे. आता ह्या दोघांचं मिळून किती होणार आहे, एप्सिलॉन नॉट बाय डी प्लस एप्सिलॉन नॉट बाय डी, म्हणजे टू टाइम्स एप्सिलॉन नॉट बाय डी होणार, आणि हे एक म्हणजे काय असणार आहे, एप्सिलॉन नॉट बाय डी असणार आहे, आणि हे आता काय होणार आहे, टू एप्सिलॉन नॉट बाय डी, आणि एप्सिलॉन नॉट बाय डी म्हणजे कसं येणार आहे, सिरीज मध्ये येणार आहे, ओके. म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनच्या इक्विवेलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला असतो, सी एस इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन डिवाइडेड बाय ऍडिशन. मल्टिप्लिकेशन किती होणार, टू ए इप्सिलॉन नॉट बाय डी इन टू ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी डिवाइडेड बाय ऍडिशन, थ्री टाइम्स ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी. आता एक ए इप्सिलॉन नॉट बाय डी, ए इप्सिलॉन नॉट बाय डी कॅन्सल होईल, आणि सी एस चा फॉर्म्युला होणार आहे टू बाय थ्री टाइम्स ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय डी. सो दिस इज द फायनल आन्सर. तर हे पर्टिक्युलरली जे कॉम्बिनेशन आहेत ते थोडेसे तुम्ही प्रॅक्टिस करा. वन मोर प्रॉब्लेम रिलेटेड टू द प्लेट्स, सपोज नाउ द प्लेट्स आर अरेंज्ड लाइक दिस, प्लेट नंबर वन, प्लेट नंबर टू, प्लेट नंबर थ्री अँड प्लेट नंबर फोर. प्रत्येक प्लेटचा एरिया पुन्हा एकदा ए आहे, आणि त्या दोन प्लेट मधलं सेपरेशन आहे दॅट इज स्मॉल डी. प्लेट नंबर ए जी आहे ती ए ला कनेक्टेड आहे, आणि प्लेट नंबर, सपोज प्लेट नंबर वन टू थ्री फोर, प्लेट नंबर टू जी आहे ती ए ला कनेक्टेड आहे, आणि प्लेट नंबर थ्री जी आहे ती बी ला कनेक्टेड आहे, आणि वन अँड फोर जे आहेत ते एकमेकाला कनेक्टेड आहेत असं दिलेलं आहे. तर इथं बघा, सी वन टू कॅपॅसिटर एक तयार होणार पहिल्या दोन प्लेट मधला, सी टू थ्री तयार होणार, आणि सी थ्री फोर, पुन्हा एकदा तीन कॅपॅसिटर इथं तयार होणार आहेत. आता हे तीन कॅपॅसिटर कसे जोडलेले आहेत बघा, पॉइंट ए पॉइंट बी, ओके. ए पॉइंट म्हणजे काय आहे, प्लेट नंबर टूच आहे, आणि बी पॉइंट म्हणजे काय आहे, प्लेट नंबर थ्री आहे. वन आणि फोर हे डायरेक्टली एकमेकाला कनेक्टेड असल्यामुळं वन आणि फोरचा आपण एकच पॉइंट इथं लिहूया. आता सी वन टू कॅपॅसिटर कुठे येणार, सी वन टू म्हणजे वन आणि टूच्या मध्ये येणार आहे, हा झाला सी वन टू कॅपॅसिटर. त्याच्यानंतर सी टू थ्री, ओके, टू पॉइंट इथं आहे ए, आणि बी पॉइंट, थ्री पॉइंट म्हणजे बी पॉइंट आहे, म्हणजे सी टू थ्री असा होणार, सी टू थ्री. आणि थ्री फोर, पॉइंट नंबर थ्री इथं आहे, फोर इथं आहे, थ्री आणि फोरच्या मध्ये, सी थ्री फोर. असे हे याचं सिम्प्लिफाईड सर्किट होणार आहे. आता इथं बघा, सी वन टू आणि सी थ्री फोर दोघांची कॅपॅसिटी एप्सिलॉन नॉट बाय डी, एप्सिलॉन नॉट बाय डी, या दोघांचं इक्विवेलंट होणार आहे, ओके, दोनच सिरीज मध्ये असतील तर काय होणार आहे, हाफ होते ना कॅपॅसिटी, म्हणजे ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय टू डी होणार, बरोबर आहे का? म्हणजे सी सी चे दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडले तर किती होते, वन बाय, म्हणजे काय होते, सी सी चे दोन जोडले तर सी बाय टू होते. तसं ए इप्सिलॉन नॉट बाय डी आणि ए इप्सिलॉन नॉट बाय डी सिरीज मध्ये जोडले तर काय होणार, ए इप्सिलॉन नॉट बाय टू डी होणार. आणि खालचं किती आहे, ए इप्सिलॉन नॉट बाय डी आहे. म्हणजे थोडक्यात या दोघांचा जो इक्विवेलंट आहे ए इप्सिलॉन नॉट बाय टू डी, त्याला काय आहे, ए इप्सिलॉन नॉट बाय डी हा पॅरल मध्ये, आणि त्याच्यामुळे काय होणार, त्यांची ऍडिशन होणार आहे.
सो सी इक्विवेलेंट बिटवीन पॉइंट्स ए एंड बी येणार आहे, या दोघांचे ऍडिशन, दॅट इज ए इप्सिलॉन नॉट डिवाइडेड बाय 2d प्लस डी. तर सी इक्विवेलेंट काय येणार बघा, 3 टाइम्स ए इप्सिलॉन नॉट बाय 2d. सो दिस इज द आंसर. आणखी एक लास्ट प्रॉब्लेम प्लीज सी रिलेटेड. तो प्रॉब्लेम कसा येणार बघा, सपोज अरेंजमेंट इज लाइक दिस. सपोज देर आर 5 प्लेट्स, 1, 2, 3, 4, 5. देर आर 5 प्लेट्स, ओके, 1, 2, 3, 4, 5. 5 प्लेट्स आर देअर अँड दीज 5 प्लेट्स आर कनेक्टेड लाईक दिस. म्हणजे प्रत्येक प्लेटचा एरिया ए आहे आणि दोन प्लेट मधलं सेपरेशन पुन्हा एकदा डी आहे. ओके, प्लेट नंबर 2 जी आहे त्याला काय केलेलं आहे, प्लेट नंबर 2 ला ए कनेक्टेड आहे पॉइंट, आणि प्लेट नंबर 3 आणि 5 ला बी कनेक्टेड आहे. तर 1 अँड 4 हे एकमेकाला जोडलेले आहेत. 1 अँड 4 आर कनेक्टेड टू इच अदर. सच टाइप ऑफ अरेंजमेंट इज देअर. ओके, बघा आता इथं कॅपॅसिटर किती तयार होणार आहेत, C12, C23, C34 आणि C45 असे 4 कॅपॅसिटर तयार होणार. आता पॉइंट ए आणि बी मार्क करतो अगोदर. ए जो आहे तो 2 नंबरला कनेक्टेड आहे, बी जो आहे तो 3 आणि 5 ला कनेक्टेड आहे, आणि 1 आणि 4 हे कॉमनली कनेक्टेड आहे. ते ए ला डायरेक्टली नाहीयेत किंवा बी ला डायरेक्टली नाहीत. C12 म्हणजे कॅपॅसिटर इथे येणार आहे 1 आणि 2 मध्ये. C23 येणार आहे 2, 3 म्हणजे 2 आणि 3 मध्ये, म्हणजे इथे येणार. ओके, त्याच्यानंतर C34 म्हणजे 3 आणि 4 मध्ये येणार, आणि 4, 5 म्हणजे 4 आणि 5 मध्ये. सो ही अरेंजमेंट होणार आहे. आता सगळे कॅपॅसिटर सुरुवातीला सी 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 घेऊया. तर सी आणि सी हे दोन पॅरल मध्ये आहेत, हे अगोदर सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजे या दोघांचा इक्विवेलेंट किती होणार आहे, 2c. आता 2c आणि हा सी, 2c आणि सी कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. म्हणजे त्यांचा इक्विवेलेंट कॅपॅसिटी किती होणार आहे, सीएस इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन. मल्टिप्लिकेशन 2c² डिवायडेड बाय ऍडिशन, 2c प्लस सी म्हणजे 3c होणार आहे, म्हणजे 2c/3. ओके, म्हणजे या तिघांचा मिळून किती येतोय, वरच्या तिघांचा मिळून झाला 2c/3, आणि खाली परत एक सी आहे, आणि हे पॅरल मध्ये येणार फायनली. ओके, आणि त्याच्यामुळे इक्विवेलंट कॅपॅसिटीचा फायनल फॉर्म्युला येणार आहे 2c/3 प्लस सी, म्हणजे काय होणार आहे, 5c/3 इज द आन्सर. ओके, आता सी म्हणजेच काय, 2 प्लेटच्या मधला. सो 5/3 ए इप्सिलॉन नॉट बाय डी. सो 5/3 टाइम्स ए इप्सिलॉन नॉट बाय डी. सो दॅट इज द फायनल आन्सर. ओके,